असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। नसलेल्या गोष्टींकडे पाहण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं तर जीवन खूप सुंदर बनतं। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। एकदा एक माणूस खूप जोर जोरात रडत होता, अगदी जीवाच्या आकांताने ओरडत होता, देवाला पुकारत होता, पुन्हा पुन्हा रडत होता, कारण त्याचा जीवलग मित्र हे जग सोडून निघून गेला होता। अर्थात त्याला खूप वाईट वाटत होतं, पण पर्याय नव्हता आणि त्याचं रडणं मात्र थांबतच नव्हतं। त्याची पुकार ऐकून देव त्याच्यासमोर प्रकट झाला। देवानं त्याच्या पाठीवरती हात ठेवला, त्याला गोंजारलं, त्याला जवळ घेतलं, पण त्याचं रडणं काही थांबत नव्हतं। देवानं त्याला विचारलं, का रे बाबा, का रडतोयस तू इतका? तो म्हणाला, काय सांगू देवा, माझा मित्र, माझा जीवलग, माझा दोस्त, माझा यार हे जग सोडून निघून गेला, काय करू मी? माझं कोणीच नाही आहे रे देवा, आता माझं कोणीच नाही आहे, त्याच्याशिवाय मी एकटा पडलोय। देव 2 मिनिटं शांत झाला आणि म्हणाला, तुझं बरोबर आहे मित्रा, तुला वाईट वाटणार हे खरं आहे, पण पर्याय नाही आहे। तुझ्या रडण्यानं, तुझ्या हाक मारण्यानं तो परत येणार आहे का? तू कितीही रडलास, कितीही आकांड तांडव केलास, तरी तो हे जग सोडून गेलाय, आता तो परत येणार नाही आहे, हे वेळीच लक्षात घे आणि आता शांत हो। तुझं दुःख मोठं आहे हे मला मान्य आहे, पण तुला सावरावं तर लागणारच। तो हे जग सोडून निघून गेलाय, तुझ्या कितीही सांगण्यानं, कितीही बोलण्यानं किंवा कितीही हाक मारण्यानं तो परत येणार नाही आहे, पण तेच दुःख आता तू आयुष्यभर पकडून ठेवणार आहेस का? तुझ्या हाक मारण्यानं मी तुझ्यापर्यंत आलोय, तुझ्यासमोर तुझं अख्खं आयुष्य आहे हे लक्षात घे आणि वेळीच मार्गस्थ हो। मित्रांनो, गंमत तर हीच आहे की आपण सुद्धा माझ्याजवळ हे नाही ते नाही असं करत आपण रडत बसलेलो असतो। मान्य आहे काही अतिप्रिय गोष्टी, वस्तू, माणसं आपल्या आयुष्यातून वजा झाली की दुःख होतं, ते होणारच, पण त्याच दुःखाला कवटाळून किती दिवस बसणार? त्या रडण्याने ती वस्तू किंवा ती व्यक्ती परत तर नाही येणार ना? येत असती तर रडा म्हटलं असतं, पण असं नाही होत। ते दुःख सोडून यू हॅव टू मूव्ह अहेड। आनंदी राहण्यासाठी, हस्त खेळतं राहण्यासाठी बरंच काही आपल्याजवळ आहे हे आपण विसरतो। तुझे आहे तुझं पाशी, सुख आपल्याच जवळ आहे हे वेळीच ओळखा, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आजचे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करतीये की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM चा लोगो हा 2 पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो बाल कार्यक्रम।